नमस्कार। सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेले डॉक्टर चेतन खुटेमाटे आपल्या सोबत आहे। निसर्गाने जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीचा आनंद घेण्याकरिता मानवाला एक अवयव दिलेला आहे आणि त्याचे नाव आहे डोळे। आणि डॉक्टर चेतन खुटेमाटे हे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ असून त्यांनी आजपर्यंत 50,000 रुग्णांना ही सृष्टी बघण्यास बाध्य केले। तर आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी समाजकारणातून राजकारणाकडे कसा प्रवेश केला। गेले 20 वर्ष मी एक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतोय, एक आय सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतोय। सुरुवातीच्या एक आय सर्जनची डिग्री घेतल्यानंतर 4 वर्ष मी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश अतिशय दुर्गम भागामध्ये काम केलं। तिथे एका नेत्र रुग्णालयाची स्थापना पण केली, सद्गुरु नेत्र चिकित्सालय आनंदपूर इथे, आणि तिथे टोटली सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट सर्जरीज व्हायच्या। आणि ते सेंटर मी स्वतः पहिला ते दवाखाना चालू करणारा पहिला आय सर्जन होतं। मी तिथे 2 वर्ष राहिलो आणि तिथे 10,000 सर्जरीज पर्यंत ते सेंटर नेलं। आज ते सेंटर जवळपास 70,000 लोकांचा सर्जरीज टोटली फ्री ऑफ कॉस्ट आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या सर्जरी करतात। तर माझा हा एक डॉक्टर म्हणून सुरुवातीपासून डॉक्टर बनण्याच्या वेळेस हा एक उद्देश होता की आपल्याला समाज हिताचं काहीतरी काम करायचं आहे, त्यासाठीच मी डॉक्टर झालो। आणि डॉक्टर बनण्याच्या वेळेस डॉक्टर म्हणून खूप पैसे कमवायसाठी डॉक्टर होतो ही भावना पण माझ्या मनात नव्हती। आयुष्यभर आमचं ते तत्व पाळतच मी काम करतोय। ज्या संस्थेमध्ये मी काम केलं, सद्गुरु सेवा संघ ट्रस्ट, त्या संस्थेचे संस्थापक होते रणछोडदासजी महाराज। आणि त्यांची फिलॉसॉफी होती हेल्प द नीडी हेल्प द पुअर, गरिबांना मदत करा आणि गरजूंना मदत करा, तेच एक प्रिन्सिपल घेऊन आम्ही चंद्रपूर आणि भद्रावती येथे गुरुदृष्टी नेत्रालय नावाचं डोळ्याचं रुग्णालय चालू केलं। आणि मागच्या 20 वर्षाच्या काळात जे काय असेल, आम्ही प्रॅक्टिस करत असताना जे अडीअडचणी असलेले रुग्ण असतील त्यांना आम्ही शक्यतो त्या प्रमाणात सर्व मदत करत आलो। अनेक सामाजिक चळवळींमध्ये काम केलं, प्रबोधनाच्या चळवळीमध्ये मागच्या 20 वर्षापासून काम करतोय। क्रीडा क्षेत्रात मी डिस्ट्रिक्ट 7 साईड फुटबॉल असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे। व्हाईट वॉश स्पोर्ट्स क्लब या अतिशय नावाजलेल्या क्लबचा स्पोर्ट्स क्लबचा मी मालक म्हणून काम करतो आणि स्वतः पण उत्तम क्रिकेटर आहे, खेळाडू आहे। आज पण मी लेदर बॉलने ओपन खेळतो। तर डॉक्टर म्हणून काम करत असताना आणि एक समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये विविध प्रबोधनाच्या चळवळीत काम करत असताना आम्हाला हे जाणवलं की सगळ्या मित्रमंडळीमध्ये आमची चर्चा झाली की आपण जे काम करतोय ते योग्यच आहे, पण हे काम आणि आपल्याला जे अंतिम उद्देश पाहिजे की जो शेवटचा घटक आहे, गोरगरीब तबका आहे, त्याचा जो विकास आपल्याला अपेक्षित आहे, तर फक्त या माध्यमातून हे होणं शक्य नाही। आणि राजकारण हे आम्ही एक समाजकारणाचाच एक व्यापक भाग समजतो आणि चांगले लोक राजकारणात गेले पाहिजे, चांगल्या विचारधाराचे लोक राजकारणामध्ये गेलेलं आहे। विधानसभेचं नाव हे विधानसभा त्याच्यासाठी ठेवलं आहे की लॉ मेकिंग बॉडी आहे, ते जनहिताचे कायदे तिथं मांडणं आणि पास करवणं हे याच्यासाठी ती विधानसभा बनलेली आहे। तर तिथे चांगले शिकले सवरले आणि संवेदनशील माणसं तिथे लोक गेल्यानंतरच ते शक्य होणार आहे। डॉक्टर साहेब, वरोरा आणि भद्रावती विधानसभा क्षेत्रात म्हणजे तुमचा जन्म जो झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या म्हणजे विधानसभा क्षेत्रात झालेला आहे आणि तुमची पार्श्वभूमी ही शेतकऱ्यांची राहिली, तर तुम्ही शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने आज महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे, तर तुम्ही याकडे कसे बघा? मी माझा जन्म एका शेतकरी कुटुंबातच झालेला आहे आणि भद्रावती जवळ पिपरी गावातच हे माझं जन्मगाव आहे आणि माझं बालपणाचा आणि बराचसा काळ तिथे पिपरी गावातच गेलाय। तर मी हे शेती आणि शेती संबंधित जे अनेक प्रश्न आहेत ते मी पर्सनली अनुभवलेले आहे। आम्ही पिढीजात कास्तकार असल्यामुळे आम्हाला त्या विषयाचा अभ्यास आहे। माझे बाबा पण शेती करायचे, जे त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या अडचणींना समस्यांना सामोरे जावं लागतं या गोष्टीची आम्हाला अतिशय चांगली कल्पना आहे। आमची बरीच मोठी शेती आहे, पण कितीही चांगलं तिथे करण्याचा प्रयत्न केला तरी तिथे आम्ही फायदा होताना कधी वर्षानुवर्षे पाहिलं नाहीये। तर याची मूळ कारण काय आहे की शेतकऱ्यांवर सतत अन्याय होत असतो। आता मागच्या 4 वर्षापासून आपण बघतोय की शेतमालाला कच्चा माल जो लागतो, जसं खतं झालं, बियाणे झालं, इन्सेक्टिसाइड झालं, याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहे, 40-50% वाढलेल्या आहे 3 वर्षात। आणि शेतमालाचा सोयाबीन कापसाचा भाव जवळपास अर्ध्यावरती आलेला आहे। तर आता कोणत्याही कच्च्या मालाची किंमत वाढली आणि तुमचा उत्पादित माला भाव नाही मिळाला, तशीच परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे, तर धंदा म्हणून टिकेल कसं? आज शेतकरी फायदा तर जाऊ द्या, पण तो स्वतः सस्टेन पण करू शकत नाही। तर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटावी
या उद्देशाने आमचं प्रामुख्याने काम राहील आणि त्याच माध्यमातून आम्ही आमची उमेदवारी दाखल केली आहे. आता वरोरा आणि भद्रावती मतदारसंघात धानोरकर कुटुंबांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि खासदार सुद्धा आता प्रतिभा धानोरकर आहे. तर ह्या भागातील जे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे, त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आंदोलन केले आहे किंवा काय केलेले आहे? बघा, एक अन्नदाता एकता मंच मी मार्गदर्शक आहे आणि अन्नदाता एकच्या माध्यमातून आम्ही शेतीविषयी विविध प्रश्नांना वाचा फोडत असतो. जे काही शेतीशी संबंधित विषय आहे, जसं की आता रिसेंटली घ्याल तर मागच्या एक वर्षापासून आम्ही पीक विम्याचा विषय लावून धरला होता अन्नदाता एकता मंचच्या माध्यमातून. अनेकदा आम्ही सगळे लोक टीम सोबत तिथे ऑफिसला चक्रा मारल्या, जवळपास रोज 2-3 दिवसात आम्ही चक्कर मारायचो, वेगवेगळे आरटीएस टाकून आम्ही माहिती घेतली आणि त्या आधारावरती आम्ही तो प्रश्न तडीस लावून नेला आणि सुरुवातीला नंतर त्याचं श्रेय घेणारे अनेक तयार झाले. पण ते कृषी ऑफिसमध्ये जाऊन समजा खरं अर्थाने विचारलं तर जो पीक विम्याचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यासाठी लावून धरला तो अन्नदाता एकता मंचनी लावून धरला हे कोणी पण कृषी विभागातला अधिकारी तुम्हाला सांगू शकेल. डॉक्टर साहेबांना एक प्रश्न असा विचारायचा आहे की अपक्ष म्हणून फॉर्म भरायच्या आधी त्यांनी एका राजकीय पक्षाकरिता प्रयत्न केले होते, ते प्रयत्न त्यांचे अपुरे पडले. तर एका राजकीय पक्षाकडनं तिकीट मिळाली असती तर काय फरक पडला असता, किंवा आता ते अपक्ष लढत आहेत तर काय फरक पडेल? बघा, मी स्टुडंट युनियन मेडिकल कॉलेजला स्टुडंट युनियनचा अतिशय पॉवरफुल प्रेसिडेंट होतो आणि एमएसयू या संघटनेत मी काम केलेलं आहे. माझे डॉक्टर श्रीकांत जिचकरांशी अतिशय जवळचे संबंध होते. काँग्रेस पक्षाचं त्या विचारधारेशी आम्ही आधीपासूनच जुळलेलो आहे. मी फुले शाहू आंबेडकर विचारधारेमध्येच काम करणारा माणूस आहे आणि तेव्हापासून मी त्या चळवळीशी जुळलेलो आणि तेच काम करतो. या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी जुळलेलो असल्यामुळे आम्ही उमेदवारी त्यांना मागितली होती, पण पार्टीचा तो अंतर्गत विषय, आम्ही त्याच्यावर काही बोललो नाही. पण घराणेशाही कदाचित त्यांना पसंद येत असेल तर पक्षाला, आणि तो त्यांचा दृष्टिकोन असेल त्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली, तर आम्हाला याच्याबद्दल काही फरक पडणार नाही. आमचा आमदारकी लढण्याचाच मूळ उद्देश आहे की हे विधायक विधानसभा आहे, हे विधायक काम करायसाठी तिथे जायचं आहे, काही लुटपाट मात्रासाठी जायचं नाहीये. जनहिताचे कायदे त्या सभागृहाच्या पटलावर मांडायचे आणि ते पास करून घ्यायचे आहे. जे सरकारचं जे बजेट आहे ते योग्य कामासाठी वापरलं गेलं पाहिजे. जसं ग्रामीण भागातील शिक्षण झालं, आरोग्य झालं, या सुविधांसाठी शेतीच्या विषयात अनेक संदर्भातले अनेक विषय आहे. स्टेडियम डेव्हलप करणं, खेळाडूंसाठी क्रीडा मैदान तयार करणं, या विषयात त्याचा प्रॉपर विनियोग झाला पाहिजे. रस्ते बनले तर त्या जनतेच्या पैशातून, जनतेच्या टॅक्सच्या पैशातून बनतात. ते रस्ते 10 वर्ष टिकले पाहिजे ना. रस्ता बनल्यानंतर 2 वर्षात परत त्याच्या 2 महिन्यातच त्याच्यामध्ये गड्डे होत आहे, लोक स्विमिंग करायला लागले त्या रस्त्याच्या. वरा भद्रावती मतदारसंघातली परिस्थिती पाहाल तर नागरी माडे साईडला जाल किंवा कोणत्याही भागात जाल तर इतके गंभीर झालेली आहे. लोकांना त्याच्यामुळे पाठीचे दुखणे भरून राहिले, अनेक प्रकारचे आजार जोडून राहिले, काही लोकांचे जीव गेलेले आहे चिमूर रोडवरती. हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर हा जनतेचा पैसा आहे ना, कोणाचा खासगी संपदा नाही आहे की तुम्ही याला अलॉट कराल त्याला अलॉट करा. हे आमदारकीचे पद आहे, संवैधानिक जबाबदारीचे पद आहे. काही कोणाला दारू भट्टीचं लायसन्स एकाकडून दुसऱ्याकडे द्यायचं असे विषय थोडी आहेत. हे सामाजिक जबाबदारीचे पद आहे, तर जबाबदारीच्या माणसाकडे गेले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आता या लाडकी बहीण योजनेचे पडसाद या निवडणुकीत कसे उमटतात, किंवा महायुती सरकारचं जे फोडाफोडीचं राजकारण आहे त्याविषयी आपलं मत काय? कोणत्याही गोरगरीब तबक्याला काही सरकार मदत करत असेल तर सरकार काही उपकार करत नाही, ती मदत मिळावी असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यात काही आम्हाला वाईट वाटून घेण्यासारखं नाही आहे. पण ही जी गोष्ट करत असताना तुम्ही शिक्षणावर जर खर्च कमी करणार असेल, बाकी जे विधायक आरोग्यावरचा खर्च कमी करणार असेल, शेतीच्या संदर्भात इरिगेशनच्या ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे थांबवण्यात येणार असेल, तर हे सगळे कन्स्ट्रक्टिव्ह कामं हे सगळे थांबवणार असेल तर पहिले ते कामं झाले पाहिजे ना. शिक्षण महत्वाचं आहे, शेती महत्वाचं आहे, रोजगार महत्वाचा आहे, या विषयावरती तुम्ही प्रायोरिटीने पैसा खर्च करायला पाहिजे ना, अशी उधळपट्टी करण्यापेक्षा. आणि सरकारची मानसिकता समजा एवढी चांगलीच होती, त्यांना खरंच चांगलं काहीतरी करायचं होतं, तर मागच्या 5 वर्षात त्यांना केव्हा पण राबवलं असतं. तर लोकांना हे समजलेलं आहे की सरकारने जो काही निर्णय राबवला आहे तो फक्त इलेक्शन पुरताच राबवलेला आला, आणि इलेक्शन झाल्यानंतर तो निर्णय वापस होणार आहे जनतेला पण माहिती आहे. त्याच्यामुळे जनता पटापट जाऊन जेवढे पैसे जमा झाले तेवढे काढून टाकण्याच्या मागे लागलेली आहे. तर डॉक्टर साहेबांनी आपलं स्पष्ट मत हे व्यक्त केलं आहे की लाडक्या बहीण योजनेचा काहीही फरक या निवडणुकीवर पडणार नाही. बरेच वर्ष डॉक्टर साहेब हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि क्रीडा क्षेत्रात तर त्यांनी अशी भरीव कामगिरी केली आहे की प्रचंड प्रमाणात युवा वर्ग त्यांच्या मागे आहे. तर ह्या हे सगळे पाठबळ आणि एक सुशिक्षित म्हणजे डॉक्टर देव माणूस म्हणून संबोधतात, तर यांनी कोरोना कार्यकाळात
अनेक म्हणजे जे कोरोनाचा ज्यांना प्रादुर्भाव झाला होता अशा अनेक रुग्णांना त्यांनी निशुल्क सेवा दिली, अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. आणि हे ही जे त्यांची महत्वाकांक्षा आहे की आमदार बनून यापेक्षाही अजून चांगलं कार्य ते करायच्या मनस्थितीत आहे. तर या मतदारसंघातील मतदार त्यांना कितपत साथ देतील किंवा त्यांना कसे बघतील? बघा की कोरोना काळामध्ये परिस्थिती अतिशय गंभीर होती, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, दुसऱ्या लाटेमध्ये तर फारच भयंकर हालत झाली होती. लोक मे महिन्यात गाडीमध्ये 3-3, 4-4 तास म्हणजे भाजल्या जात होते, इकडून तिकडे दवाखाने शोधत, बेड्स अवेलेबल नव्हते, इव्हन डॉक्टरांना पण बेड मिळत नव्हते. अशा वेळेस आम्हाला वाटलं की एवढ्या गंभीर परिस्थितीत एक माणूस म्हणून, एक डॉक्टरच नाही तर एक माणूस म्हणून पण आपली जबाबदारी आहे. तर त्यामुळे आमच्याकडे तिथे 40 बेड होते ऑक्सिजनची व्यवस्था असलेले, आणि ऑक्सिजन बेडची पण सगळीकडे भारतभरच वाणवा होती, चंद्रपुरात पण वाणवा होती. तर आम्ही असा निर्णय घेतला की काही काळासाठी आम्ही आमचं नेत्र रुग्णालयाचं काम थांबवलं आणि जनतेला बेड अवेलेबल होऊन जाय, गरजूंचं लोकांचा जीव वाचवण्यात समजा आम्ही काही थोड्या प्रमाणात मदत करू शकत असेल तर त्या उद्देशाने आम्ही मग त्याला कोरोना हॉस्पिटल म्हणून कन्वर्ट केलं. डॉक्टर सचिन दगडी आणि डॉक्टरांची टीम होती, त्या दरम्यान आम्ही शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अनेक गोरगरीब लोक आमच्याकडे यायचे, त्यांच्याकडे पैशाची सोय नसली तर आम्ही एक माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत केली, शक्य असेल तर कोणाचे बिल पण माफ केले, आम्ही त्याच्यात उपकार केले असं पण आमची भावना नाहीये. माणुसकीच्या दृष्टीने ते करणं त्यावेळेसची परिस्थिती पाहता गरजेचं होतं, त्या दृष्टीने आम्ही ते केलं. आणि एक या राजकारणात यायचाच आमचाच हा मूळ उद्देश आहे की चांगले संवेदनशील सामाजिक जाणीव असलेले आणि अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांना जनतेचे प्रश्न समजून घेता येईल आणि त्याच्यातून काही मार्ग काढता येईल असे लोक तिथे गेले पाहिजे बा, अशी आमची भूमिका आहे स्पष्ट. आणि आतापर्यंत मागच्या 6 महिन्यापासून आम्ही फिरतोय आणि चला बदल घडवूया ही एक मोहीम राबवली आहे. जनमानसामध्ये राजकारणाबद्दल एक सकारात्मकता यावी, कुठेतरी बदल घडू शकतो. सगळे आमदार खासदार काही सारखे नसतात, काही चांगले व्यक्ती पण राजकारणात असतात. आणि परिस्थिती बदलायची असेल तर राजकारण हे सगळ्यात मोठं आणि इफेक्टिव्ह माध्यम आहे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि चांगले प्रतिनिधी तिथे पोहोचण्या सभागृहाच्या पटलावर पोहोचण्यासाठी जनतेमध्ये जागृती आली पाहिजे. या माध्यमातून आम्ही चला बदल घडवूया, या माध्यमातून आम्ही जनसेवेतून जनसंपर्क ही मोहीम राबवली, अनेक आरोग्य कॅम्प घेतले, मॅरेथॉन घेतल्या, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले, असे सकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा अनेक प्रकारे आम्ही काम दिलं. आणि त्या माध्यमातून आम्हाला 1000 लोकांशी 50,000 लोकांशी डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही जुळलो आणि ग्राउंड वरती, आणि त्याच्यातून लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. सगळे लोक काही खराब थोडी असतात ना, मेजॉरिटी जनता ही चांगलीच आहे की ती पैशाने विकली जात नाही आणि त्यांचं आम्हाला भरघोस समर्थन आहे. आणि भरघोस मतान आम्ही फक्त निवडूनच नाही येणार तर भरघोस मताने लोक जनता आम्हाला निवडून देईल याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या समोर आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी या 3 पक्षांचं कडवं आव्हान आहे. आणि वास्तविकता जी आहे की धनदांडग्या लोकांची निवडणूक संबोधल्या जात, म्हणजे धानोरकर कुटुंबासारखं म्हणजे एक ज्यांचं पाठबळ मिळालेले प्रवीण काकडे तुमच्या समोर आहे, अनिल धानोरकर तुमच्या समोर आहे, आणि त्या तुलनेत तुम्ही धनशक्तीने कमी पडाल किंवा जनशक्ती तुमच्या पाठीमागे आहे? धानोरकर कुटुंबी असो किंवा आणखी कोणी असो किंवा वेगवेगळे पक्ष असो, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा आणि आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण शेवटी कसं आहे की जनता हा जनप्रतिनिधी, आमदार हा जनप्रतिनिधी असतो, जनता ठरवत असते आणि जनता सक्षम आहे, सुज्ञ आहे, ते सर्व गोष्टींचा बाबी जेवढे काही ऑप्शन्स उमेदवार त्यांच्या समोर उभे आहे त्याच्यातला योग्य उमेदवार कोण आहे हे जनतेने ओळखलं आहे आणि त्याप्रमाणे जनता ऍक्शन घेतली. काय तुम्ही लोकांचे मतं विकत घ्यायच्या किती वल्गना करत असल्या तर काही जनता विकल्या जाणारी थोडी आहे. तुम्ही काही लोक गोष्टी करत आहेत की प्राध्यापक मंडळाचे आम्ही वोट विकत घेऊन घेऊ, वकिलांचे वोट विकत घेऊन घेऊ, डॉक्टरांचे वोट विकत घेऊन घेऊ. तुमच्याकडे किती जरी पैसा असला तर तुम्ही विकत घ्यायला तयार असेल पण जनता विकायला तयार नाही ना. यावेळेस जनतेने काय निर्णय घ्यायचा तो ठरवलेला आहे आणि जनता त्यांची ताकद मोठी आहे की XYZ व्यक्तीची ताकद मोठी आहे हे मतदानातून दाखवून देईल. तर आपल्यासोबत होते डॉक्टर चेतन खुटेमाटे, प्रसिद्ध नेत्रतज्ञ, आणि यांनी ज्या पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे की ते या निवडणुकीत म्हणजे हिरिरीने भाग घेऊन एक सक्षम उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जातील असं त्यांचं मत आहे आणि निवडून येतील याची त्यांना खात्री आहे. CTV करिता बल्लू चव्हाण, वैभव रुईयारकर.